चंद्रकांत भारतीय भारतीय जनता पार्टी की प्रसार माध्यमांशी चंद्रकांत दादा संवाद साधतात आणि विधान परिषदेसाठी या पाच जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे केंद्राच्या नेतृत्वाकडून असं देखील त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. जेपी नड्डा यांनी ही नावं डिक्लेअर केली असं त्यांनी आता म्हटलंय. त्याच दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आता ज्यांनी कार्यभार सांभाळलाय ते प्रवीण दरेकर यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय. नुकतंच विधान परिषदेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यामुळे गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रवीण दरेकर सध्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते तेव्हाची ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. त्यामुळे एकीकडे दरेकरांसह आणखीन चार जणांची नावं यासाठी आता निश्चित करण्यात आलेली आहेत. बघूयात विधान परिषदेच्या निवडणुकीची देखील चुरस असणार आहे कारण राज्यसभा निवडणुकीनंतर याचे देखील पडघम वाचताना दिसणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रवीण दरेकर यांच्याशी. प्रवीण दरेकर यांच्याशी आपण संवाद साधणार. प्रवीण दरेकरजी सगळ्यात प्रथम शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन देखील कारण पुन्हा एकदा संधी मिळताना दिसते आणि त्याचं तुम्ही नक्कीच सोनं कराल पण त्यासाठी प्रयत्न कसे असणार आहेत? त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्याशी पुन्हा एकदा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार. भाजपनं विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे ज्याच्यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ही पाच नावं आता भाजपकडून निश्चित करण्यात आली आहेत उमेदवारीसाठी. अधिक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. प्रवीण दरेकरजी आता आपल्यासोबत आहेत. प्रवीण दरेकरजी तुमचं पहिलं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा देखील. पुन्हा एकदा तुमचं नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया आणि बाप्पाकडे काय आशीर्वाद मागितलेत? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, नड्डा साहेब, अमित भाई आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा, कारण मला पुन्हा पक्षानं त्या ठिकाणी विश्वास दाखवला, जबाबदारी दिली आणि प्रथम पसंतीतच त्या ठिकाणी मला उमेदवारी, त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. सिद्धिविनायकला हेच प्रार्थना केली की माझ्या हातून या ठिकाणी जसं विरोधी पक्ष नेता म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं तसं आमदार म्हणून महाराष्ट्राच्या हिताचे जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता यावेत याकरता जनतेचा आमच्या सिद्धिविनायकाचा आमच्या पाचही उमेदवारांना आशीर्वाद त्या ठिकाणी लाभावा अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी मी सिद्धिविनायकच्या चरणी केली. किती वाजता प्रवीणजी तुम्ही अर्ज भरण्यासाठी जाताय कारण आजची ही प्रक्रिया देखील त्याच्यातला एक महत्वाचा टप्पा असणार आहे. तुम्ही किती वाजता त्यासाठी रवाना होताय? 12:30 त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मी जाणार आहे. आता मी पक्षाच्या कार्यालयात विधान भवनात आहे. सगळ्या अर्जाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर 12:30 दरम्यान त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आमचे दाखल केले जातील. प्रवीणजी आणखीन एक महत्वाचा प्रश्न अशासाठी कारण एकीकडे पंकजा मुंडेंचं नाव देखील चर्चेत होतं त्यांच्याबद्दल मात्र यावेळेला त्यांचं नाव या यादीमध्ये दिसत नाहीये. याबद्दल देखील नाराजी पुन्हा एकदा उद्भवू शकते त्यांच्या गटाकडून पण तुमची या संदर्भात काही काय प्रतिक्रिया असणार आहे? नाही, मी तसा छोटा कार्यकर्ता आहे. मी एक इच्छुक उमेदवार होतो आणि ताई आमच्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या संदर्भात माझ्यासारख्यांनी भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य नाहीये. त्या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा आमची मंडळी त्या ठिकाणी वरिष्ठ नेते मंडळी बोलू शकतील. याचबरोबर असं देखील म्हटलं जात आहे की सहयोगी पक्ष मग सदभावक होत असतील किंवा विनायक मेटे यांना देखील यावेळेला संधी मिळाली नाही त्याबद्दल नाराजीचा सामना करावा लागू शकतो असं वाटतं? नाही, मला वाटतं पक्ष जेव्हा निर्णय घेत असतो त्यावेळेला सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असं करत असतो आणि त्यामुळे आमचे राज्यातले वरिष्ठ नेते असतील, केंद्राचे संसदीय मंडळ असेल, उमेदवारी देण्यासंदर्भात त्या ठिकाणी विविध पैलींचा अभ्यास करत त्या ठिकाणी उमेदवारी दिली जातात आणि शेवटी पाच जागा इच्छुक अनेक असतात आणि मग त्यामध्ये वेगवेगळे निकष लावत पक्षाची वरिष्ठ पातळीवरची नेते मंडळी निर्णय घेत असते आणि मला वाटतं तशाच पद्धतीने निर्णय झालेला आहे. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आज अर्ज भरण्यासाठी तुम्ही काही वेळातच या प्रक्रियेसाठी जाताय त्यासाठी देखील आणि बघूयात नेमकं विधान परिषद निवडणुकीत काय काय होतंय कारण उमेदवारी जाहीर होताच प्रवीण दरेकर हे सिद्धिविनायकाच्या चरणी गेले होते तेव्हाची ही एकीकडे दृश्य सध्या आपण पाहतोय. त्यामुळे ही पाच नावं काही मिनिटांपूर्वीच केंद्रीय नेतृत्वाकडून जाहीर करण्यात आली आहेत. आणि आताची एक महत्वाची घडामोड